जयशिवराय भावांनो, मी तुमचाच भाऊ सौरभ वाघचौरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या 26 जानेवारीच्या हॅशटॅग चौथ्या व्हिडिओमध्ये. पण आपण काल परवा असे 3 दिवस झाले, सलग 3 डिझाईन जे आहे 26 जानेवारीच्या, तर त्याच्यामुळे ज्यावरती अपलोड केल्या होत्या तुमच्या स्क्रीनवर ते बॅनर येऊन पण जातील. तुम्हाला जर त्यामध्ये एखादं बॅनर आवडलं, नक्की तुम्ही ती व्हिडिओ बघून तुमचं बॅनर जो आहे तो त्या टाईपनं क्रिएट करून आरामशीर व्हॉट्सअप स्टेटस असो, एखाद्याला मेसेज करून किंवा इंस्टाटी स्टोरी टाकून तुमच्या ज्या काही शुभेच्छा आहे 26 जानेवारीच्या तर त्या देऊ शकता. आणि आपल्या आजच्या व्हिडिओ म्हणायचं कारण हे होतं की मला भरपूर जणांच्या कमेंट आल्या की भाऊ तू ग्रुप बॅनर डिझाईन जे आहे 26 जानेवारीची तर ती कर. तर भाऊन आपण ते काय केलं नाही, आपण सिम्पली शुभेच्छुकमध्ये सर्व मित्रपरिवार नाव टाकले. तुम्ही तुमच्या शॉपचं नाव टाकू शकता, तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता, किंवा तुम्ही राजकारणामध्ये असाल तुम्ही सिम्पली पक्षाचं नाव टाकून आरामशीर तुमचं बॅनर जो आहे तो क्रिएट करून कुठं पण शेअर करू शकता. तर काहीच नाही एडिटिंग करायचं, तुम्हाला सिम्पली एक चेंज करायचं आहे ते म्हणजे नाव. तर कसं काय एडिटिंग करायचं एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर आपली व्हिडिओ जो आहे ती जरा यानं स्किप करता बघा. तुम्हाला जर आपली आजची व्हिडिओ आणि आपला आजचं बॅनर आवडलं असेल नक्की एक व्हिडिओ लाईक करू टाका भाऊंनो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील नक्की आपल्या सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण अशाच प्रकारच्या सण असो, जयंती असो, उत्सव असो, बड्डे असो, लग्नपत्रिका असो भाऊंनो, प्रत्येक इव्हेंटच्या आपल्याच्या व्हिडिओ येत असते. नक्की तुम्ही अजून सबस्क्राईबेशन झालं ना, नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. तर मग चला तुमच्या वेळेस आता आपल्याची जी काही 26 जानेवारीची चौथी व्हिडिओ आहे त्या चौथ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. ओके, तर भाऊ तुम्हाला पण तुमचा स्टॅपचा बॅनर जो आहे तो कोणत्या ॲपमध्ये करायचा आहे, कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करायची, तुमचं नाव जे आहे ते कसं टाकायचं एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगणारच आहे भाऊनो. पण त्या अगोदर आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम HD एकदम प्युअर क्वालिटीच्या PNG इमेज जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे मी, आणि जी कॅपिक्स लॅबची PLP आहे तर ती पण प्रोव्हाइड केली. तर कोणताच प्रॉब्लेम तो एडिटिंगमध्ये येणार नाही. आणि जरी काही प्रॉब्लेम मला तुम्ही सिबिलच्या खाली कमेंट करा किंवा इंस्टावरती जा, माझे काही युजर नेम आहे सौरभ वाघचौरे ते सर्च करा, मला मेसेज करा भाऊनो, कारण आपण प्रत्येकाला रिप्लाय देत असतो. नक्की काही प्रॉब्लेम पडली कमेंट करा किंवा मग मेसेज करा. ओके, सिबिल भाऊ नवेद बॅक. आणि जे काही एडिटिंगचं ॲप आहे आपलं पिक्सल ॲप तर त्याला ओपन करून घ्या. तर कॅन्सल करून घ्यायचं भाऊ तुमच्या पुढं. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला PNG इमेज पण प्रोव्हाइड केलं आहे आणि PLP पण प्रोव्हाइड केली, तर आपण नंतर तुम्हाला PNG इमेज जे आहे दाखवून घेतो की कशाप्रकारे आपण तुम्हाला प्रोव्हाइड केले. आणि नंतर जाऊयात आपल्या PLP कडे. सिबिल आपण जर डबल चुकून काही त्यावरती क्लिक करायचं तुम्हाला, आता सर कुठून घ्यायची इथे एक ऑप्शन मिळेल तुम्हाला फ्रॉम गॅलरीचा, त्यावरती क्लिक करा भाऊनो. तुमच्याकडे तुमची गॅलरी जी आहे ती कशा प्रकारे ओपन होऊन जाईल. आणि तुम्ही जर आपल्या PNG इमेज डाउनलोड केली तुमच्या सिबिल गॅलरीमध्ये एक फोटो येईल 26 जानेवारी #5. तर भाऊनो #5 काय आहे, सांगितल्याप्रमाणे आपण 1, 2, 3, 4 अशा भरपूर साऱ्या व्हिडिओ 26 जानेवारीच्या टाकल्या होत्या. त्याच्या पण डिझाईन तुम्हाला भेटल्या पण असतील नक्की त्या पण व्हिडिओ बघून घ्या. त्या पण डिझाईन आपला खूप कडक आणि खूप नाच झाले आहे. सिम्पली भाऊन आपण बॅकग्राऊंडवर क्लिक करून राईटवर क्लिक करून काही सा स्टॅप्स आपला एकदम कडक आणि एकदम व्हाईट बॅकग्राऊंड जे आहे आपण क्रिएट केले एकदम सिम्पल आहे भाऊनो. तर तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट करून सांगा. तर आपली जी काही नेक्स्ट PNG इमेज जे आहे तुम्ही इथे ॲड करायची, वरती प्लेच्या अकाउंट क्लिक करायचं पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरी क्लिक करायची आणि तुमची गॅलरी जी आहे तुमच्याकडे पुन्हा एकदा ओपन होऊन जाईल. आणि आपली जी काही नेक्स्ट PNG इमेज आहे लाल किल्ला त्यावरती क्लिक करायचं भाऊनो. राईटवर क्लिक करायचे आणि इथे एक मध्यभागी ऑप्शन आहे शर्ट कोणचा त्यावरती क्लिक करा. यात सर कोण घ्या ते एक ऑप्शन मिळेल तुम्हाला रिलेटिव्ह साईजचा त्यावरती क्लिक करा भाऊनो. याची साईज जी आहे ती 75 असेल 100 कोण टाका आणि ऑटोमॅटिक तुमचा जो काही PNG इमेज जे काही टेक्स्ट आहे तो ऑटोमॅटिक सेट होऊन जाईल, तुम्हाला सेट करायची गरज नाही. तर पहिल्या अकाउंट पुन्हा एकदा क्लिक करायची फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं भाऊनो. आणि जे काही आपली नेक्स्ट PNG इमेज जे आहे त्यावरती क्लिक करून आपण जे काही कॅलिग्राफी आहे ते ॲड करून घ्या. साईज जी आहे 100 कोण टाका आणि अशा प्रकारे तुम्ही एक PNG इमेज जे आहे त्या PNG इमेज थ्रू एडिटिंग करू शकता. एक एक सेट करा, तुमचं नाव टाका आणि तुमची एडिटिंग जी आहे ती PNG इमेज थ्रू कंप्लीट होणार आहे. तर हे होतं आपल्या PNG इमेजचं. आपण PLP बघून घ्या, तुम्हाला फक्त तुमचं नाव ॲड करायचं आहे, तुमचा बॅनर जो आहे तो रेडी होऊन जाईल. तर कॅन्सल करून घ्यायचे आणि जे काही आपली PLP आहे तुम्ही इथे ॲड करायची वरती 3 टिंबे त्यावरती क्लिक करायचे. तर खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे open.PLP त्यावरती क्लिक करा भाऊनो. तुमच्याकडे काय असं इंटरफेस येऊन जाईल. तर भाऊनो आपण मागे क्यू टाकली ह्या PLP ची, तर हे बॅनर आपण हिंदीतून क्रिएट केले. हे पण आपला खूप कडक आणि खूप नाच झाला आहे. ही पण व्हिडिओ बघून दिलं नक्की जाऊन बघा. त्यावर आपण ही टाकली होती एकदम कडक आर्मीची थीम आपण दिली, हे पण बॅनर आपलं खूप कडक झाले नक्की हे पण बघून घ्या. आणि लास्टवाला होतं हे. ओके, तर हेच याचं म्हणजे आपण ग्रुप बॅनर हेच केलेलं आहे आजच्या व्हिडिओचं. तर हे पण खूप कडक झाले, तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून सांगायचं नका. आणि आवडलं असेल नक्की करून लाईक करून टाका भाऊनो. सिम्पली येतात आपल्या आजच्या PLP कडे तुम्हाला एक होतं ते एक ब्लू लाईन आहे तिथे एक ऑप्शन आहे .PLP त्यावरती क्लिक करा भाऊनो. इथे वरती एक ॲरो आहे त्यावरती क्लिक करा आणि तुमच्याकडून तुझे काही फाईल मॅनेजर जे आहे ते ओपन होऊन जाईल. तुमचे सर्व फोटोज जे आहे तिथे शोधतील. आणि तुम्ही जर आपली PLP डाउट केसेल तुम्ही डाउट फोटो म्हणजे आपली PLP तर डाउट फोटो जे आहे ते शोधून घ्यायचे भाऊनो. त्यावरती क्लिक करायची आणि जे काही आपली PLP आहे तुम्हाला दिसेल शेवटी की 26 जानेवारी #5. तर #4 पण आहे, #3 पण आहे, #2 पण आहे. आणि भाऊन #1 आपण मागच्या वर्षी क्रिएट केली होती ते पण बॅनर आपलं खूप कडक झालं होतं. ओके, सी भाऊन आपण #5 क्लिक करून तुमच्याकडे 2 ऑप्शन येतील, एक ओपन होईल दी दुसरा ओपन आणि ॲड. मग जो आवडेल त्यावरती क्लिक करा. आपण सिम्पली ओपन पण करून घ्यात आणि ॲड पण करून घ्यात. तर बॅकला जी काही आपली PLP आहे एकदम कडकमध्ये ॲड झालेली. ओके, बघू शकता एकदम कडक आपण बॅनर क्रिएट केले. जे काही आपली थीम आहे व्हाईट आणि जे काही आपला ऑरेंज कलर ग्रीन कलर खूप नाद बॅनर दिसते भाऊनो. तुम्हाला कसं वाटते मला कमेंट करून सांगायचं नका.
आणि आवडलं असेल नक्की भाऊन लाईक करून टाका. मला माहिती तुम्ही अजून पण लाईक केलं नाही आणि सबस्क्राईब पण केलेलं नाही, नक्की अजून पण सबस्क्राईब करून लाईक करून टाका. ओके भाऊन, येऊयात आपल्या मेन पॉईंटकडं. तुम्हाला यामध्ये वाटलं की काही चेंज करायचं, तुम्ही सिम्पली इथं डबल चौकोनच्या ऑप्शनवर क्लिक करून जे काय आपण पी एच एम एचते ॲड केलं आहे ते तुम्हाला दिसून जाईल. तुम्हाला सिम्पली अशा टॅपनी इथं अनलॉक करून घ्यायची आणि तुम्ही तुमच्या मनाने रेटिंग जी आहे ती ह्या लॉक अनलॉक करून कुठं पण तुमची पी एच एम एच जी आहे ती सेट करून तुमची रेटिंग जी आहे ती अशा प्रकारे करू शकता. आणि तुमचा जो काही माइंड असेल म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही आयडिया असेल तुम्ही सिम्पली इथं मारू शकता. तर काहीच करायची गरज नाही, एकदम स्टेप बाय स्टेप मी सेट करून दिलं, एकदम कडक हेल्थ दिसते. तुम्हाला जर वाटलं यामध्ये काय अजून ॲड करायचं तुम्ही प्रत्येक अकाउंट क्लिक करून फ्रॉम गॅलरी क्लिक करून मारून आपली जे काही गॅलरी आहे ओपन झाल्यावर तुम्ही कुठं पण काही पण ॲड करून काही पण नका करू. आपलं भारताचा जे काही बॅनर आहे आपण क्रिएट केलं आहे एकदम कडक म्हणजे सेट करू शकता, तर कोणताच प्रॉब्लेम तुम्ही रेटिंगमध्ये येणार नाही. सिम्पली आपण आपल्या वेळेत नावाकडं नाव कसं सेट काय तुम्हाला सिम्पली नाव जे काय असेल ते लॉक असेल डबल चौकोन क्लिक करा आणि जे काय आपण युनिकोड इथं यूज केलं आहे ते अनलॉक करा. पुन्हा एकदा डबल स्क्वेअर क्लिक करा. आपलं जे काही नाव आहे तरुण मित्र मंडळ विठे त्यावरती डबल टॅप करा बाउंड. आणि तुम्ही सिम्पली तुमच्या गावाचं पण नाव देऊ शकता, तुमच्या मंडळाचं पण नाव देऊ शकता, काही विषय नाही. त्यावरती डबल टॅप करायचं बाउंड तुम्हाला आणि तिथं दिसेल की आपण ए बी सी डी दिसेल बाउंड, काही घाबरायची गरज नाही. तुम्ही सिम्पली बॅक यायचे, तुम्हाला एक ॲप लागेल त्या ॲप्स आहे बाउंड इंडियन फॉर्म क्रिएटर. तुमच्याकडे असेल नक्की आता इन्स्टॉल करून घ्या प्ले स्टोरवरून भेटून जाईल आरामशीर. तर ओपन करून घ्यायचे, इथे पहिला ऑप्शन आहे युनिक कोड टू श्री देऊ, त्यावरती क्लिक करा बाउंड. तुमच्याकडे काय असं इंटरफेस येऊन जाईल आणि तुमचं काही नाव आहे तुमच्या गावाचं म्हणजे तुमच्या शॉपचं असो तुमचं असो किंवा तुम्ही राजकारण असेल तुमच्या पक्षाचं असो सिम्पली टाईप करून घ्यायचं. त्यात आपण टाईप करून घ्या सौरभ बागचं टाईप करून घ्यायचं आपण. ओके टाईप करून घ्यायचं, इथे मध्ये एक ऑप्शन आहे युनिक कोड टू श्री देऊ, त्यावरती क्लिक करा. तुमचं जे काही नाव आहे ते कॉपी होऊन कन्वर्ट होऊन खाली येईल. इथे कॉपरात एक ऑप्शन आहे कॉपीचा, त्यावरती क्लिक करा. आपण जो काही युनिक कोड केला होता तो इथे कॉपी होऊन जाईल ए बी सी डीमध्ये. सिम्पली बॅक या जे काही पिक्सल लॅब आहे त्याला ओपन करून घ्या परत एकदा. हा जो काही आपण तरुण मित्र मंडळ उठे हा टेक्स्ट जो आहे तो डिलीट करून टाका. तर तुमचं नाव टाका, म्हणजे आपण जे कॉपी केलं होतं ते तुम्ही कॉपी केलं असेल तुमचं नाव तिथं टाका. ओके करा आणि भाऊ तुमचं पण नाव इथं येऊन जाईल. तुम्ही जर सारी टायपिंग केली म्हणजे असं दाखवतो तुम्हाला एकदा. ओके तर आज तुम्ही टायपिंग केली सौरभ वागचौरी तर भाऊ तुमचा फॉन्ट जो आहे तो लागू होणार नाही, एकदम बोगस दिसेल. नक्की तुम्ही हा ॲपचा यूज करा इंडियन फॉन्ट क्रिएटर. हा नाव जे आहे ते कॉपी करा इकून इकडे येऊन सिम्पली पेस्ट करून टाका. ओके अशा टाईपनं तर अशा टाईपनं पण एडिटिंग करायची. तुम्हाला यामध्ये वाटलं अजून काय चेंज करायचं तुम्ही सिम्पली करू शकता भाऊ. आणि एक लास्ट म्हणजे मेन गोष्ट राहील ती म्हणजे आपला लोगो जो आहे तिथे ॲड करण्याची. तर भाऊ तुम्हाला लोगो तुमचा क्रिएट करता येतेच भाऊ. भरपूरसे लोक आहे त्यांचा बॅनर जो आहे तो खूप कडक होतो खूप नाद होतो पण त्यांचा लोगो जो आहे तो खूप डल असतो भाऊ, म्हणजे त्यांना लोगो क्रिएट केलाच असतो आणि बॅनरचा जो काही लुक आहे तो पूर्णपणे खराब होतो. तर भाऊ एक व्हिडिओ आहे त्यावरती लोगोची मी दाखवतो तुम्हाला एकदा आपल्या चॅनलवरती. तर एकाच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 डिझाईन जे आहे लोगोच्या एकदम प्रीमियम आणि एकदम एच डी क्वालिटीच्या प्रोव्हाइड केले. नक्की ती व्हिडिओ बघून घ्या, स्टॅपची ती व्हिडिओ आहे नक्की ती व्हिडिओ बघून घ्या. आपण 1, 2, 3 भरपूर डिझाईन तुम्हाला प्रोव्हाइड केले आणि एकदम म्हणजे एकदम प्रोफेशनल लोगो आहे आपण त्यामध्ये क्रिएट केली. नक्की ती पण व्हिडिओ बघून घ्या. ओके ते डेट कोण टाकूयात आणि आपला जो काही लास्ट लॉगला लोगो आहे तिथं ॲड करून घ्या. तर भाऊन लोगो ॲड काही गरज बस नाही, खूप मोठी व्हिडिओ आपली तर तुम्ही लोगो जो आहे तुमचा ॲड करून टाका. सिम्पली आपण जो काही बॅनर आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून टाका. सिम्पली वरती मेन कॉल क्लिक करायचे, सेव्ह ॲज इमेज क्लिक करायचं भाऊन. जी काही क्वालिटी आहे एकदम अल्ट्रा करा आणि सेव्ह टू क्लिक करून आपला जो काही बॅनर आहे नक्की आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून टाका. तर भाऊन व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायच नका आणि आवडलं असेल नक्की एक लाईक करून टाका. सबस्क्राईब तुम्ही अजून पण केलं नाही भाऊ नक्की करून टाका. तर एव्हरी बॅक आणि तुम्ही माझा जो काही व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून आभार, मनापासून धन्यवाद.